हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर श्रेयस गायकवाड यांनी पाठवला आहे. घटना जवळपास 2 वर्षांपूर्वीची म्हणजे 7 डिसेंबर 2018ची आहे. आमचा 8 जणांचा ट्रेकिंग आणि कॅम्पिंगचा ग्रुप आहे. त्यात 4 मुलं आणि 4 मुली आहेत. आम्ही बरेच ट्रेकिंग आणि नाईट कॅम्पिंग केले आहे, पण त्या रात्रीसारखा जीवघेणा अनुभव आम्हाला कधीही आला नव्हता. नेहमीप्रमाणे वीकेंडला आम्ही कॅम्पिंगचा प्लॅन केला होता. शुक्रवार असल्याने कामे वगैरे आटोपून निघायला बराच उशीर झाला. आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा साधारण 11 वाजून गेले होते. गावापासून बाहेरचा परिसर होता आणि त्या परिसरात एक मोठा तलाव होता. तलावापासून काही अंतरावर आम्ही कार पार्क केली होती. आम्ही ट्रेकिंग किंवा कॅम्पिंग करताना कधीही मांसाहार किंवा मद्यपान करत नाही, पण यावेळी कोणत्याही किल्ल्यावर जायचा बेत नसल्यामुळे आम्ही फक्त एन्जॉय आणि पार्टी करायचा प्लॅन केला होता. आम्हाला पोहोचायला बराच उशीर झाला होता. आम्ही येताना रस्त्यातून चिकन स्टार्टर्स, बिर्याणी, विस्की वगैरे घेऊन आलो होतो. त्यात भर म्हणून आम्ही कच्चे चिकन सुद्धा घेतले. तिथे जाऊन बॉनफायर करायचा आणि स्वतः चिकन भाजायचे असा आमचा बेत ठरला होता. गावाबाहेरचा परिसर असल्यामुळे सगळीकडे अगदी मिट्ट अंधार पसरला होता. दूर दूरपर्यंत एकही घर किंवा वस्ती नव्हती. आम्हाला कोणालाच त्या जागेचा परिचय नव्हता, पण आमच्यापैकी माझा मित्र सुमित कॅम्पिंगमध्ये अनुभवी होता. आम्ही कार पार्क करून त्या तलावाजवळ आलो. तितक्यात 2 कुत्रे आमच्या जवळ आले. मला कुत्रे आवडत असल्यामुळे मी त्यांना बिस्किट वगैरे दिले, पण आमच्या सोबत असलेल्या मुलींना आवडले नाही म्हणून आम्ही त्याला पळवू लागलो. पण तरीही ते जात नव्हते. मला थोडे वेगळेच वाटले, पण नंतर एका मित्राने त्यांना दगड उगारून हाकलून लावलं. तलावापासून काही अंतरावर एक टेकडी वजा डोंगर होता. तसे आम्ही वर जाऊन तिथेच कॅम्प लावण्याचा प्लॅन केला. काही मिनिटात आम्ही वर पोहोचलो, पण तितक्यात लक्षात आले की आमच्याकडे पाणी फक्त पिण्यापुरतं आहे. आम्ही आणलेले कच्चे चिकन धुण्यासाठी पाणी लागणार होते. तसे एका मित्राने सुचवले की आपण जाऊन त्या तलावातून थोडे पाणी घेऊन येऊ. तसे दुसरा मित्र म्हणाला की उगाच फेऱ्या मारत बसण्यापेक्षा चिकनच तलावावर घेऊन जाऊ आणि तिथूनच धुवून आणू, ते बरे पडेल. आमच्या सगळ्यांचे यावर एकमत झाले. आम्ही 2 ग्रुप केले. माझे 2 मित्र आणि 2 मैत्रिणी वरच्या बाजूला थांबून कॅम्प बांधणार. मी, सुमित आणि 2 मैत्रिणी खाली तलावावर जाऊन चिकन धुवून आणणार असे ठरले. मी ती पिशवी घेतली आणि आम्ही चौघही पुन्हा खाली जाऊ लागलो. येताना आम्ही ज्या वाटेने आलो होतो त्याऐवजी आम्ही दुसऱ्या एका वाटेने खाली उतरू लागलो. आमच्या हातात लहान टॉर्च होत्या. त्यानेच वाट काढत आम्ही त्या पायवाटेवरून खाली जात होतो. एका बाजूला गर्द झाडी आणि दुसऱ्या बाजूला उतारावर तलाव दिसत होता. परिसरात कमालीची शांतता होती. थंडीचे दिवस असल्यामुळे वातावरणात थंडावा जाणवत होताच. तितक्यात माझी नजर बाजूच्या गर्द झाडीत गेली आणि तिथेच खेळली. पुसटशा प्रकाशात तिथे कोणीतरी उभं असल्याचा भास झाला आणि अंगावर शहारे आले. ते काय होतं कळलं नाही, पण उंची अतिसामान्य होती. मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण माझी नजरच त्यावरून हटत नव्हती. असं वाटू लागलं की ते जे काही आहे त्याने मला नजरेने बांधून ठेवलंय आणि त्याच्याकडे बोलावतंय. तितक्या सुमितने माझ्या खांद्यावर हात ठेवत मला भानावर आणलं. काही वेळासाठी मी विचारच करत राहिलो की मला जे जाणवले
तो फक्त भास होता की खरंच तिथे काहीतरी होत? आम्ही चालत असताना मी ती गोष्ट तिघांनाही सांगितली. आमच्या बरोबरच्या मुली खूप घाबरल्या, पण सुमित माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. असे काही नाहीये, तुला फक्त भास झाला असेल, बाकी काही नाही, असे म्हणत आज तो काही ऐकायच्या तयारीत नव्हता. त्याने ठरवलेच होते की हाती घेतलेले काम करूनच मगच कॅम्पकडे परतायचे. आता आमच्या त्यालाच काय तो कॅम्पिंगचा सगळा अनुभव होता, म्हणून आम्ही त्याचे बोलणे निमूटपणे ऐकले. काही मिनिटात आम्ही पुन्हा तलावाजवळ पोहोचलो. सुमितने पिशवीतून चिकन काढले आणि ते धुवायला म्हणून तलावात काही पावलं पुढे चालत थोडे आत गेला. तितक्यात त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. मला चांगले माहीत होते की त्याला उत्तमरित्या पोहता येते, पण मला जाणवले की त्याला पाण्यातून बाहेर निघताच येत नाहीये. आम्ही तिघेही घाबरलो. टॉर्चच्या प्रकाशात नीट काही दिसत नव्हते. मी प्रसंगावधान राखत पाण्यात गेलो आणि त्याचा हात धरून त्याला खेचले. तसा तो बाहेर निघाला. आमच्यातल्या एका मुलीने त्याच्या हातातले चिकन घेऊन पिशवीत ठेवले. आता कोणीही काही बोलत नव्हते. आम्ही त्या भागातून लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करू लागलो. झपाझप पावले टाकत आम्ही त्या पाण्यापासून दूर जाऊ लागलो. तितक्यात ज्या मैत्रिणीच्या हातात पिशवी होती ती अतिशय जोरात ठेच लागून पडली आणि तिच्या पायातून रक्त येऊ लागलं. तिला उठताही येत नव्हतं. आम्ही तिला कसे बसे सावरत धरून उभे केले. मी पिशवी घ्यायला खाली वाकलो तर ती पिशवी तिथे नव्हती. अगदी आत्ता काही क्षणापूर्वी तिच्या हातात ती पिशवी होती. मग ती गेली कुठे? मी सुमितकडे पाहिलं. आम्हाला दोघांना कळून चुकले की हा प्रकार साधा नाही. आता मात्र आम्ही त्या ठिकाणी क्षणभरही थांबलो नाही. आम्ही वर येऊन पोहोचलो, पण आमचा दुसरा ग्रुप तो तिथे नव्हता. कॅम्पही अर्धवटच बांधला होता. मी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला, पण तिथे मोबाईलला नेटवर्क नव्हते. आम्ही तिथेच वरच्या भागात त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू लागलो, पण ते कुठेही दिसत नव्हते. मला कळायला मार्ग नव्हता की सगळे ठरलेले असतानाही अचानक कॅम्प सोडून असे कुठे निघून गेले. शेवटी कंटाळून आम्ही पुन्हा कॅम्पजवळ आलो आणि ठरवले की आता इथेच थांबून त्यांची वाट पाहायची. तितक्यात आम्हाला हाका ऐकू आल्या. ते आम्हाला आवाज देत होते. मी सुमितला म्हणालो, अरे आपलाच ग्रुप दिसतोय. आम्ही चौघेही त्या अंधाऱ्या दिशेने चालू लागलो. काही मिनिटं चालल्यावर आम्हाला ते नजरेस पडले. ते त्या टेकडीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन बसले होते. तसे आम्ही त्यांना आश्चर्याने विचारले, तुम्ही कॅम्प सोडून इथे काय करताय? सुरुवातीला ते काहीच बोलले नाही. बहुतेक खूप घाबरले असावे. पण नंतर एक मित्र सांगू लागला, तुम्ही गेल्यानंतर आम्ही कॅम्प बांधायला सुरुवात केली, पण आम्हाला विचित्र भास होऊ लागले. आमच्या कानात कोणीतरी आमचेच नाव घेत होते, अगदी कानाजवळ, पण कोणीही दिसत नव्हते. आणि मलाच नाही, हे अगदी सगळ्यांना जाणवले. हिला तर मागून कोणीतरी जोरात धक्का दिल्यासारखे जाणवले. आणि आम्ही तिघेही तिच्या समोर उभे होतो. तिथे राहणे आम्हाला ठीक वाटले नाही, म्हणून आम्ही इथे आलो. त्याचे बोलणे ऐकून आम्ही सुन्नच झालो. पुढे काय करायचे हा प्रश्न आम्हाला सतावू लागला. एव्हाना रात्रीचा 1 वाजत आला होता. तितक्यात काही कुत्रे कॅम्पच्या दिशेला पाहून भुंकू लागले. विचार केला की सरळ कार घेऊन इथून निघावे, पण कारची चावी कॅम्पजवळ पडलेल्या बॅगमध्ये होती. कोणाचीही तिथे जाण्याची हिंमत नव्हती. जाण्याची काय, पण नुसते टॉर्च मारून त्या दिशेने पाहायलाही कोणी तयार नव्हते. पण तिथे जाण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता, कारण संपूर्ण रात्र तिथे थांबणं शक्य नव्हतं. आता मात्र आम्ही ठरवले की काहीही झाले तरी वेगळे व्हायचे नाही, एकत्र राहायचे आणि या सगळ्या प्रकाराला एकत्र सामोरे जायचे. आम्ही 8ही जण उठलो
आणि कॅम्पच्या दिशेने चालू लागलो. काही मिनिटात आम्ही तिथे येऊन पोहोचलो. भीतीने अंगावर शहारे येत होते. आम्ही पाहिले की खायला आणलेल्या सगळ्या गोष्टी, विस्कीच्या बाटल्या, सगळे काही गायब झाले होते. आम्ही चावी असलेली बॅग आणि हाताला येईल ते सामान उचलले आणि तिथून चाल मांडली. पण इतक्यात आमची सुटका होणार नव्हती याची आम्हाला साधी कल्पनाही नव्हती. आमच्यातली जी मैत्रीण काही वेळापूर्वी पाय घसरून पडली होती, ती अचानक वेगळ्या आवाजात बोलू लागली, शिव्या देऊ लागली, मला कोंबडी द्या, दारू द्या असे बोलू लागली. आता मात्र आम्हा सगळ्यांची चांगलीच जिरली. हे सगळे खूप भयंकर होते. तिला आम्ही धरून ठेवले होते कारण ती बाजूच्या त्या गर्द झाडीत जाण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही पुरते फसलो होतो. तिला सोडून जाणेही शक्य नव्हते. तिथे थांबलो तर आमच्यापैकी कोणाला काय होईल हे सांगता येणार नव्हतं. इतक्यात सुमितला काय वाटले काय माहीत, तो म्हणाला की आपण कुत्र्यांच्या जवळ जाऊन थांबू. तसेही आमच्याकडे काही पर्याय देखील नव्हता. आम्ही तिला तसंच खेचत त्या बाजूला घेऊन गेलो. तशी ती अजून शिव्या देऊ लागली. एका मुलीच्या हातावर तर ती चक्क चावली सुद्धा. पण जसे आम्ही त्या कुत्र्यांजवळ पोहोचलो तशी ती एकाएकी बेशुद्ध झाली. आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. तिच्यावर पाणी मारून तिला उठवायची आमची हिंमत नव्हती. आम्ही सगळे भीतीने आणि झालेल्या धावपळीमुळे खूप थकून गेलो होतो. या मंतरलेल्या भागातून बाहेर पडण्याची ताकद उरली नव्हती. वेळेचे भान राहिले नव्हते. आम्ही तिथेच आडोसा बघून थोड्या वेळ बसलो. बसल्या बसल्या आमचा कधी डोळा लागला कळलेच नाही. पहाटे 5 सुमारास आम्हाला जाग आली. आता बऱ्यापैकी उजेड झाला होता पण तिथे ते कुत्रे नव्हते. आता ती मैत्रीण सुद्धा उठली पण तिचे वागणे नीट होते, फक्त रडत होती. तिला धीर देत आम्ही राहिलेले सामान घेण्यासाठी कॅम्पजवळ आलो तर तिथे ते दोघेही कुत्रे बसले होते. आम्ही आमचं सामान आवरलं, कॅम्प पुन्हा पॅक केला आणि कारकडे निघालो. ते दोन्ही कुत्रे आम्हाला कारपर्यंत सोडायला आले. मला खरंच त्यांचं कुतूहल वाटत होतं. आम्ही तिथून 5 ते 10 ड्राईव्ह करून गावातील एका चहाच्या टपरीवर थांबलो. काल संध्याकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं, त्यामुळे भुकेने जीव व्याकुळ झाला होता. त्या टपरीवर चहा, बिस्किट, जे काही मिळेल ते खाऊन थोडी भूक भागवली. पण मध्येच माझी मैत्रीण पुन्हा रडू लागली. तिला घडलेला प्रसंग आठवला असावा. तेव्हा त्या टपरीवाल्याने विचारपूस केली. आम्ही घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला. तेव्हा त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, त्या टेकडीवर आणि तलावाच्या भागात अनेक तृप्त आत्मे आहेत. काल रात्री अमावस्या लागणार होती. अमावस्येच्या आदल्या रात्री तलावावर दिवे लावून उतारे ठेवले जातात. तिथे असलेल्या आत्म्यांसाठी उतारा देताना मांस आणि बिडी अशा गोष्टी दिल्या जातात. तिथे असलेल्या राखणदारासाठी दिवाही लावला जातो. अमावस्येला तिथे गावातले कोणीही जात नाही. आणि समजा तिथे कोणी गेलेच आणि अडकलेच तर ते कुत्रे मदत करतात, वाट दाखवतात. गावातले लोक म्हणतात की कदाचित रखवालदारच त्यांना पाठवतो. सगळे थकलेलो असल्यामुळे जवळच एक हॉटेल बघून आम्ही तिथे आराम केला आणि संध्याकाळी घरच्या वाटेला लागलो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.
आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता। त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TK स्टोरीटेलर.com ला भेट द्यायला विसरू नका।